अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरलेल्या कुरनूर धरण भरण्याची चिंता अनेक शेतकऱ्यांना आणि अक्कलकोट वासियांना होती. अक्कलकोट तालुक्यात किंवा इतर परिसरामध्ये म्हणावे तसे पाऊस झालेला नाही, त्यामुळे धरण जैसे ते अवस्थेमध्ये होते. अखेर उजनीचे पाणी कुरनूर धरणामध्ये आल्यामुळे पाण्याची पातळीमध्ये वाढ होताना दिसतीये. तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुरनूर धरणातील पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे शहराला 4 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी माजी पुरवठा सभापती रामचंद्र समाने यांनी गेल्या महिन्यात मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन दिले होते. सध्या शहरास 8 ते 10 दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. आता आगामी काळात गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी असे मोठे सण येत असून पाणीपुरवठा याचे योग्य नियोजन करून 4 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची विनंती माजी पाणीपुरवठा सभापती रामचंद्र समाने यांच्याकडून करण्यात आलेली आहे. अक्कलकोट शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या वरदान असलेले कुरनूर धरणात सध्या 40 ते 50% पाणी असून अक्कलकोट शहरास 10 दिवस आड पाणीपुरवठा होत आहे. सध्या गणेशोत्सव, गौरीलक्ष्मी, दसरा व दिवाळी मोठे सण असून शहराला 4 ते 5 दिवस आड पाणीपुरवठ्याची गरज आहे. त्यासाठी मी वारंवार प्रशासन, नगर परिषद अक्कलकोट यांना मी लेखीद्वारे निवेदनसुद्धा दिलं आहे. त्यासाठी अक्कलकोट शहरवासींना व अक्कलकोट शहरवासीतील सर्व माता भगिनींना पाण्याच्या टंचाई समोर जावा लागतो. त्यासाठी मला प्रशासनाला विनंती आहे की एवढं मोठं सण असताना देखील 10 दिवस आड पाणी सोडणं हे योग्य नसून सर्व मी प्रशासनाला विनंती करतो की योग्य नियोजन करून शहरास 4 ते 5 दिवस आड पाणी पुरवठा करावं असं माझं विनंती आहे. न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास अक्कलकोट. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.